नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण साधी बेरीज, तीन अंकी साधी बेरीज आपण आज शिकणार आहोत, बिनहच्याची तीन अंकी साधी बेरीज। चला तर मग सुरुवात करूया आपण। हे वरचा अंक किती आहे तुम्हाला मस्त येतो का? हो मॅडम। 232 अधिक 342। मग आता आपल्याला उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे बेरीज करत जायची असते। तर मग हे वरचा अंक किती आहे? 2 आणि खालचा अंक किती आहे? 2। तर मग आज आपल्याला वस्तूच्या रूपामध्ये मोजून घेऊया आपण। हे 1 आणि हे 2। माझ्याकडे असे काही छोटा वस्तू आहेत, हे वरचे 2, मग हे 2 ठेवले आपण। खाली किती आहे? 2 आहे। आता आपण आणखी 2 वस्तू ठेवूया, 1 आणि 2। आता हे एकदम मोजून घ्या, 1 2 3 4, 1 2 3 4। आता इथे किती लिहायचं? 2 आणि 2 मिळून 4, 2 आणि 2 मिळून 4 झाले। तर मग आता नंतर काय आहे? त्याच्या पुढचा अंक 3 आहे, 3 आणि त्याच्या खाली किती आहे? 4, 3 आणि 4। तर मग आता आपण 3 वस्तू मोजून घेऊयात, 1 2 3, खाली किती आहे? 4। आपल्याला 4 वस्तू घ्यायच्या आहेत, 1 2 3 आणि हे 4। मग आता एकदम आपल्याला वरच्या 3 आणि खालच्या 4 अशा मिळून मोजून घ्यायच्या आहेत, 1 2 3 4 5 6 7। बेरीज म्हणजे मिळवणे। वरच्या 3 आणि खालच्या 4 मिळून किती झाल्या? 4 आणि 3 7। हे पहा, तुमच्याकडे जर अशा काही वस्तू नसतील तर तुम्ही काय करा, अशा रेषा ओढून सुद्धा बेरीज करू शकता। आता वरचा अंक 3 आहे, इथे अशा 3 रेषा ओढायच्या, 1 2 3, खाली किती आहे? 4, 1 2 3 4। मग आता मोजत असताना कसं करावं पहा, हे मोजून घ्या आता एकदमच, 1 2 3 4 5 6 आणि 1 7। अलकाने उत्तर 7। चला आता पुढचा आपण, पुढे काय आहे त्याच्या? 2 आणि खाली काय आहे? 3। मग आता आपण 2 रेषा ओढून घेऊया आपण। तुमच्याकडे जर काही वस्तू नसतील तर आपण रेषा ओढून सुद्धा गणित करू शकतो। हे पहा, आता ही वरी किती आहे? 2। तर मग 2 रेषा ओढायच्या, 1 2, खाली आहे 3, मग खाली 3, 1 2 3। आता वरच्या 2 रेषा आणि खालच्या 3 रेषा मिळून एकत्र मोजायचं असते, 1 2 3 4 5। 2 आणि 3 किती? 5। किती आलं उत्तर आपलं? 574। आता पुढचा प्रश्न पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। पुढचा प्रश्न आहे 633 अधिक 521। मग आता हे किती आहे? 3 आणि खाली किती आहे? 1। मग आता आपल्या हाताची बोटे काढा 3 बाजूला, 1 2 1 1, 2 हे 3, 3 बोटे ही। आता आणखी 1 काढायचा, ही 1 मिळून 1 1 2 3। आता आणखीन 1 खालचा म्हणून किती झाले? 4 बोटे झाली। तुम्ही बोटे मधून सुद्धा गणित करू शकता, आपण रेषा ओढून सुद्धा पाहूया। पहा आता इथे किती अंक आहे? 3, 1 2 3 आणि खाली इथं आहे 1। आता मिळून मोजा, 1 2 3 4, 3 आणि 1 4,
चार आल उत्तर। आता पुढचा अंक काय आहे, तीन आणि दोन, तीन आणि दोन किती विद्यार्थी मित्रांनो, पांच। हे पहा पांच। आता बघा मी तुम्हाला वस्तूच्या रूपामध्ये मोजून दाखवते हा। हे वरचे तीन ठोकळे घ्यायचे आपण, एक दोन आणि हे तीन, खाली किती आहे दोन। मोजा बरं आता पहा, एक दोन तीन चार पांच, आलं की नाही आपलं उत्तर पांच। त्यानंतर पुढचा अंक आहे सहा, सहा अधिक पांच। आता आपल्याला इथं सहा वस्तू घ्यायचे का, हे पहा तुमच्याकडे जे वस्तू उपलब्ध असेल तुमच्याकडे त्या वस्तू घ्या। खडे, चिंचुके, ज्वारी, गहू, काही तुमच्या घरामधलं डाळी घ्यायचं आणि मोजून बेरीज करायला शिका। एक एक दोन तीन तीन चार पांच, आणि हे किती झालं सहा। आता खाली किती आहे पांच, मग एक दोन तीन चार आणि हे पांच। आता एकत्र आपण हे खालचे सहा, वरचे सहा आणि खालचे पांच याच्यामध्ये आपण एकत्र मिळवूयात। एक दोन तीन चार पांच सहा, सात आठ नऊ दहा अकरा, सहा पांच अकरा, सहा पांच अकरा, 1154 उत्तर आलं आपलं। यानंतर पुढचा प्रश्न पाहणार आहोत, तीनशे बावीस अधिक चारशे चौदा। चला तर मग हे किती आहे दोन। आता आपल्याला उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे गणिताच्या या गणितामध्ये उजवीकडून डावीकडे गणित करत जायचं असतं। दोन अधिक चार बरोबर किती झाले सहा। आता आता पहा हे पहा, आपण आता हे लसणा लसणाचे गड्डे आपण मोजूयात। एक आणि हे दोन, तर खाली किती आहे चार आहे। एक दोन तीन आणि हे चार, किती झाले पहा, एक दोन तीन चार पांच सहा, दोन आणि चार मिळून सहा झाले विद्यार्थी मित्रांनो। दोन आणि चार सहा। पुढचा अंक काय आहे, दोन आणि एक मिळून किती होतात तीन, आणि तीन आणि चार हे पहा रेषा ओढून पहा, एक दोन तीन, तीन वर चार आपण तीन रेषा ओढल्या, खाली आहे चार, एक दोन तीन चार। आता मोजा, एक दोन तीन चार पांच सहा आणि सात। ज्यांना कुणाला नवोदयची तयारी करायची असेल तर बेसिक कोरोना काळामध्ये बऱ्याच लेकरांना बेरीज सुद्धा येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही बेरजीचा आधी सराव करा। जे पहिलीचे दुसरीचे तिसरीचे लेकर आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे। चौथीच्या सुद्धा लेकरांना काही काही बेरीज जमत नाही, त्यासाठी हा म्हणजे नवोदयचा हा बेसिक आहे। तर तुम्ही जर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या बेसिक क्रिया जर शिकलात तर तुम्हाला गणित शिकायला काहीच अवघड जाणार नाही। तर मग तीन आणि चार किती झाले सात। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आहे चारशे छप्पन्न अधिक चारशे त्रेचाळीस। तर आज आपण सहा आणि तीन किती विद्यार्थी मित्रांनो नऊ, सहा आणि तीन नऊ। मग आज आपण हे सहा वस्तू ठेवूया, एक
दोन तीन चार पांच आणि हे सहा, खाली किती आहे तीन, एक दोन आणि हे तीन आहे, सहा आणि तीन किती होतात पाहत मोजा, एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नऊ, सहा आणि तीन मिळून किती झाले नऊ। त्यानंतर आपल्याला पुढचा अंक पाहायचा आहे पांच आणि चार, पांच आणि चार मिळून किती होतात हे पहा, रेषा ओढून आपण पाहूया, एक दोन तीन चार आणि हे पांच, पांच रेषा झाल्या, खाली किती अंक आहे चार आहे, एक दोन तीन चार, पांच आणि चार किती होतात नऊ होतात। आता मोजून पहा बरं होतात का नाही ते, एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नऊ, झाले का नाही नऊ, मग इथं नऊ लिहायचं असं। पुढचा आहे अंक चार अधिक चार, आता आपण ह्या वस्तू घेऊया आणि मोजूयात, चार वस्तू आपल्याकडे घ्यायच्या आहेत, कोणत्याही तुमच्या घरामध्ये उपलब्ध आहे त्या वस्तू तुम्ही घ्या, एक दोन तीन चार पांच, चार झाले ना, आता हे आता खाली किती अंक आहे चार आहे, एक दोन तीन चार, आता हे मोजून घ्या पहा, एक दोन तीन चार पांच सहा सात आठ, चार आणि चार आठ, किती उत्तर आलं आपलं आठशे नव्याण्णव। मग तुम्हाला मी एक उदाहरण देणार आहे, कमेंट मध्ये तुम्ही मला याच उत्तर टाका, तीनशे एक्केचाळीस अधिक दोनशे सव्वीस, तुम्हाला मी आणखी एक उदाहरण देते, चारशे बावन्न अधिक पाचशे पंचेचाळीस। तुम्ही मला हे दोन प्रश्न तुम्ही याच कमेंट मध्ये उत्तर द्या। यश परगे या चॅनल, इथं आता आपण थांबणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनल वर जर आपण नवीन असाल तर यश परगे या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, धन्यवाद।